नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो जे विद्यार्थी आत्ता यावर्षी नववीमध्ये शिकत आहेत आणि अकरावीमध्ये शिकत आहेत या विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर हजारापासून ते एक लाख पंचवीस हजारापर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि या योजनेचं नाव आहे पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजना यासाठी कोण पात्र आहे यासाठी ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा आहे यासाठी पात्रता काय या आहे लाभ कसा मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलमध्ये पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला चला मित्रांनो व्हिडिओ सुरू प्रथमतः पी एम यशस्वी स्कॉलरशिप बद्दल थोडीशी माहिती पाहूयात आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते पाहूयात प्रथमत यामध्ये जी काही स्कॉलरशिप मिळणार आहे ती पंच्याहत्तर हजार रुपये नववीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे एका वर्षासाठी राहील आणि अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इथे एक लाख पंचवीस हजार ही स्कॉलरशिप राहणार आहे आता ही स्कॉलरशिप तुम्हाला हवी असेल तर एक एन्ट्रान्स टेस्ट म्हणजे एक परीक्षा द्यावी लागणार आहे ही परीक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी होईल आणि ही परीक्षा नववी शिकत असलेल्या आणि अकरावीत शिकत असलेल्या स्टुडंटला ही परीक्षा देण्यासाठी ते पात्र आहेत आता जो काही चाचणी आहे जी काही परीक्षा आहे त्याचा प्रकार काय आहे तर एक प्रश्न असेल आणि त्याच्यात संभाव्य चार पर्याय असतील तुम्हाला आणि हे तुम्हाला एक पेनने जे काही ओ एम आर सीट असते शीट असते त्यावरती तुम्हाला ही ऑनलाईन मोड राहणार नाही ही, ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने एम सी क्यू टाईप राहील फक्त तुम्हाला पेनाने जे काही ओ एम आर शीट आहे ती भरावी लागणार आहे आता सर्व अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहे कोण कोण पात्र आहे तर भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे तसेच उमेदवार ओ बी सी किंवा ई बी सी किंवा डी एन टी क्षेत्र श्रेणीतील असलं पाहिजे कोणकोणत्या कॅटेगरीत ओ बी सी ई बी सी डी एन टी फक्त हेच उमेदवार अर्ज करू शकतात बाकीच्या कॅटेगरीमधले कोणीही ते फॉर्म भरू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आता ही कुणासाठी आहे तर इयत्ता नववीसाठी जे अर्ज करणार उमेदवार आहेत ते त्यांचा जन्म एक चार दोन हजार सात ते एकतीस तीन दोन हजार अकराच्या दरम्यान झालेला असावा आणि आत्ता अकरावीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जो काही जन्म आहे एक चार दोन हजार पाच ते एकतीस तीन दोन हजार नऊ या दरम्यान झालेला असला पाहिजे अर्जदाराने प्र पालक किंवा पालकाचे जे काही उत्पन्न आहे ते किती असणार आहे तर अडीच लाखाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर ज्या काही शाळा आहेत त्या ओळखीच्या शाळा म्हणजे गव्हर्मेंटच्या जे काही शाळा आहेत नववी किंवा यत्ता अकरावीमधल्या शिकत असणं गरजेचं आहे विद्यार्थी दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात आठवी किंवा दहावी उत्तीर्ण केलेली असली पाहिजे म्हणजे आठवी आणि दहावी दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण ज्यांनी केलेली आहे म्हणजे जे नववीला आहेत आणि अकरावीला आहेत तेच इथे फॉर्म भरू शकतात आता या स्कॉलरशिप अंतर्गत जी काही शाळांची यादी असेल तुमची शाळा पाहिजे असेल तर तुम्ही इथे पाहू शकता वेबसाईटवरती परीक्षेची तारीख का आहे तर एकोणतीस सप्टेंबर राहणार आहे तसेच परीक्षेचा कालावधी जो आहे तो एकशे पन्नास मिनिटाचा राहणार आहे तुमचं जे काही ॲडमिट कार्ड असेल ते वेळापत्रक तुम्हाला कुठे भेटेल ॲडमिट कार्ड याच वेबसाईटवरती काही दिवसांनी तुम्हाला याचं ॲडमिट कार्डसुद्धा भेटेल नववी आणि आत्ता अकरावीची ही काही परीक्षा आहे ती एकाच वेळी घेतली जाणार का तर होय नववीची आणि अकरावीची जी काही परीक्षा आहे एन्ट्रान्स टेस्ट ती एकाच दिवशी घेतली जाणार आहे परीक्षा कोणत्या शहरात होणार आहे तर जे काही तुमचे जिल्हे आहेत आता महाराष्ट्रामधले ज्या काही जिल्हे असतील त्या जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहेत प ही जी योजना आहे या योजनेनंतर कसं आहे गणित विज्ञान सामाजिकशास्त्र सायन्स याबद्दलचे ज्या काही क्वेश्चन्स असतील ते राहणार आहेत पेपर जो आहे तो इंग्लिश किंवा हिंदीमध्येच राहणार आहे अर्ज कसा करायचा आहे आता पुढे आपण दाखवणारच आहे फॉर्म कसा भरायचा अर्ज कसा करायचा पुढे आपण दाखवणार आहे परीक्षा शुल्क राहणार आहे का तर कोणतंही तुम्हाला फीज लागणार नाही फ्रीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता एक्झामसुद्धा इथे डायरेक्ट आहे शेवटची तारीख आता वाढून देण्यात आलेली आहे पाच सहा दिवस आहेत फॉर्म भरू शकता कागदपत्रे काय काय लागणार एक फोटो लागेल एक सिग्नेचर लागेल त्यानंतर तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागेल आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर नसेल तर तुम्ही एक ॲनेक्शर आहे ते तुम्ही भरू शकता नंतर तुम्ही देऊ शकता आणि कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमचे काही कॅटेगरी असेल त्यामध्ये आता आपण जवळ महत्त्व महत्त्वाची माहिती बघितली आहे आता फॉर्म भरायचं तरी ई टी डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन ऑफिशियल वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे यायचं इथं आल्यानंतर न्यू कॅन्डिडेट रजिस्टर हियर हा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे इथं सगळी माहिती दिलेली आहे कसा कसा फॉर्म भरायचा आहे एकदा ही माहिती सगळी वाचायची आहे त्यानंतर आय हॅव डाउनलोड द इन्फॉर्मेशनवरती ते टिक करायची आणि क्लिक हिअर टू प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला प्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे आता ॲप्लाय फॉर क्लास नाईन्थ क्लास इलेवन्थ आत्ता तुम्ही नववीत शिकत असाल तर नवी क्लास नाईन सिलेक्ट करा जर तुम्ही आत्ता अकरावीत शिकत असाल तर क्लास इलेवन सिलेक्ट करा त्यानंतर कॅन्डिडेट नेम तुमचं इथे पूर्ण नाव टाकायचं आहे नाव टाकताना एक काळजी घ्यायची आहे आधार कार्डवरती जसं नाव असेल तसं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ईमेल ॲड्रेस विचारेल ईमेल ॲड्रेस व्यवस्थित टाकून घ्या पुन्हा एकदा ईमेल आय डी कन्फर्म करून घ्या त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर व्यवस्थित टाका ईमेल आय डी व्यवस्थित टाका अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर टाका नाहीतर सोडून द्या त्यानंतर डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकून घ्या दोन हजार बावीस तेवीसमध्ये जे पास झालेले आहेत त्यांनी जन्मतारीख टाकल्यानंतर पासवर्ड व्यवस्थित टाकून घ्या पुन्हा एकदा पासवर्ड टाकून घ्या कन्फर्म करा त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन आहे या दोन्हीपैकी एक कोणताही क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याचं उत्तर इथे टाईप करा आणि ते उत्तर तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर खाली सिक्युरिटी पिन आहे तो पिन आहे तसा राईट साईडला इथे टाईप करा आणि सबमिट अँड सेंड ओ टी पीवरती क्लिक करा सगळी माहिती भरून मी सबमिट केलं आहे थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन असं येईल आणि तुमच्या ईमेल आय डीवरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल ईमेल चेक करा जो ओ टी पी आलाय तो ओ टी पी तुम्ही इथे टाकून घ्या आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करा इथे आपण व्हेरीफाय केलेलं आहे आता इथे पाहू शकता अकाउंट आपलं इथे सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे ईमेल आय डीसुद्धा व्हेरीफाय झालेला आहे आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे तुमच्या ईमेल आय डीवरती ॲप्लिकेशन नंबर आला असेल तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि जो पासवर्ड बनवला होता तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि कॅपच्या आहे खाली जे डिजिट दिसत आहेत ते वरती टाकून लॉग इन बटनावरती आता क्लिक करायचा आहे आपलं रजिस्ट्रेशन झालं आता आपण लॉग इन करून घ्यावात ईमेल आय डीवरती तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर भेटेल पासवर्ड तुम्ही बनवला होता तो टाकून लॉग इन करा लॉग इन, इन केल्यानंतर पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशन आपलं कंप्लीट झालं आता आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे तो तुम्हाला इनकम्प्लीट दाखवतोय आता हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लेफ्ट साईडला ॲप्लिकेशनचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर आता हे पर्सनल डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील एक्झाम डिटेल्स असतील एज्युकेशन डिटेल्स असतील अदर काही डिटेल्स असतील डॉक्युमेंट्स अपलोड असतील फायनल सबमिट्स असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रत्येक जे काही स्टेप्स आहेत त्या कंप्लीट करत जायचं आहे आता पर्सनल डिटेल्सवरती लेफ्ट साईडला क्लिक करा तुमचं नाव इथे ॲटोमॅटिकली येईल जन्मतारीख इथे ॲटोमॅटिकली येईल त्यानंतर तुम्हाला फादर नेम तुमच्या वडिलांचं नाव आईचं नाव टाकायचं त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे काही असेल ते सिलेक्ट करायचं आहे नॅशनलिटी इंडियन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली जे काही इयर बी डिक्लेअर दॅटचं जे कन्सेंट आहे त्यावरती टिक करायचे त्यानंतर तुम्हाला आधार एनरोलमेंट आय आई डीवरती सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तो इथे आयडेंटी आइदे, आयडेंटिफिकेशन नंबरमध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपलं डोमासाईल आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमची जी काही कॅटेगरी आहे डी एन टी असेल ई बी सी असेल किंवा ओ बी सी असेल जी काही तुमची कॅटेगरी असेल या तिन्हीपैकी एक कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करायची आहे त्यानंतर आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिझेबिलिटी जर तुम्ही अपंग असाल तर इथे ऑप्शन आहे यस करू शकता आणि कशामध्ये अपंग आहे त्याची कॅटेगरी इथे टाकू शकता जर तुम्ही अपंग नसाल तर डायरेक्टली नो करायचं आहे आणि खाली जो कॅप्शा आहे तो आहे तसा ता टाकून खाली सबमिट अँड सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट सेव्ह केल्यानंतर इथे डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे त्यानंतर आपण येणार आहोत दुसरी स्टेप कॉन्टॅक्ट डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे कम्प्लीट ॲड्रेस टाकायचा आहे पूर्ण त्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे परमनंट ॲड्रेस आणि आत्ता जो वरती टाकलेला ॲड्रेस जर सेम असेल तर इथे तुम्हाला टिक करायची आहे तर ॲटोमॅटिकली इथे माहिती येईल नसेल तर तुम्ही इथे टाकू शकता खाली कॅप्चर टाकून सेव अँड सबमिट करायचं आपली दुसरी स्टेप कंप्लीट झाली आपण तिसरा स्टेप आहे एक्झाम डिटेल्स एक्झाम डिटेल्समध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे तर इथे ॲटोमॅटिकली जी काही माहिती आहे तुम्ही कोणत्या एक्झामसाठी अप्लाय करताय ती येईल त्यानंतर कॅन्डिडेट्स शू हॅव पास क्लास टेन इन दोन हजार बावीस तेवीस बावीस तेवीसमध्ये तुम्ही दहावी पास झाला असाल किंवा इथे तुम्ही आठवी पास झाला असाल तर ते इथे येईल त्यानंतर तुम्हाला जे काही एक्झामची लँग्वेज आहे तुम्हाला ती निवडायची आहे इंग्लिश हवी आहे का हिंदी हवी आहे ते तुमच्या यांनी तुम्ही निवडू शकता तर दोन ऑप्शन तुम्हाला देण्यात आले त्यानंतर तिथे एक्झामसाठी तुम्हाला चार चॉईसेस आहेत एक्झाम सेंटरसाठी चार चॉईसेस चार सिटी तुम्ही सिलेक्ट करू शकता आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं त्यानंतर ज्या तुम्ही जिल्ह्यात राहताय तो जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर सेकंड चॉईसमध्ये सुद्धा महाराष्ट्र सिलेक्ट करा त्यानंतर तुमच्या शेजारील कोणता जिल्हा असेल तो सिलेक्ट करा त्यानंतर थर्ड चॉईस आहे ज्यामध्ये तुमचा महाराष्ट्र इथे सिलेक्ट करून शेजारी अजून कोणता जवळचा जिल्हा आहे तो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता असे तुम्ही चार जे काही डिस्ट्रिक्ट आहेत जे काही सिटी आहेत त्या तुम्ही एक्झामसाठी इथे सिलेक्ट करू शकता तर इथे चार सिटी म्हणजे चार एक्झाम सेंटर तुम्ही निवडून घ्या जे जवळ आहे ते अगोदर घ्या आणि जे नंतर आहे थोडं लांब आहे ते बाहेर घ्या त्यानंतर कॅपशा टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती खाली क्लिक करा सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर ने पुढची स्टेप येते ज्यामध्ये तुम्हाला एज्युकेशनच्या डिटेल्स भरायच्या आता काय काय भरायचं आहे तरी ते पाहू शकता ज्यामध्ये स्टेट ऑफ स्कूल क्लास एलेवन तर तुमचं नववीचं किंवा अकरावीचं जे काही स्कूल आहे ते कुठलं आहे तर महाराष्ट्र राज्यातलं असेल तर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा कोणत्या जिल्ह्यातलं आहे तुम्ही जे आत्ता शिकताय ते स्कूल ते कुठं आहे कोणत्या जिल्ह्यातले ते, ते सिलेक्ट करा त्यानंतर कोणती शाळा आहे तुमची इथे भरपूर अशी तुमच्या जिल्ह्यातली शाळा येतील ह्या श इथे तुमचं शाळेचं नाव व्यवस्थित पाहून घ्या सर्व शाळा इथे तुम्हाला दिसतील त्या शाळेचं नाव तुमचं जे काही असेल ते इथे एक, एक नाव चेक करून घ्या आणि तुमच्या नाव जिथे तुम्ही शिकताय त्या शाळेचं नाव इथे तुम्ही सिलेक्ट करा हे झालं तुम्ही आत्ता शिकत असलेलीशी माहिती हे एज्युकेशन डिटेल त्यानंतर आत्ता तुम्ही जी न uh, no, दहावीला किंवा आठवीला तुम्हाला किती टक्के पडले ते टक्के तुम्हाला टाकायचे दहावी किंवा आठवीला त्यानंतर तुम्ही जे काही मीडियम आहेत स्टडी करण्याचं तुम्ही कोणत्या स्टडीमध्ये कोणत्या लँग्वेजमध्ये आता इंग्लिश मिडीयमनी आहात का मराठी मिडीयमनी आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर कॅपच्या टाकून आय एग्री करायचं आहे आणि सेव अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे एज्युकेशन डिटेल्स आपल्या झालेले आहेत आता आपण येतोय अदर डिटेल्स अदर डिटेल्समध्ये काय आहे तर एज्युकेशन बॅकग्राऊंड ऑफ पॅरेंट्स तुमचं पॅरेंट्सची इथे माहिती द्यायची तुमचं पॅरेंट्सचं शिकलेले आहेत असतील तर काय ग्रॅज्युएट झालेलं आहात का स्कूल झालेलं आहे का इलिटरेट आहे इलिटरेट म्हणजे शिकलेले नाहीत जे काही झालं असेल ते सिलेक्ट करा मी स्कूल सिलेक्ट केलं आहे तुमचं जे झालं आहे पालकांचं जे काही शिक्षण झालं आहे ते सिलेक्ट करा पालक काय करतात सर्विस करतात का काय दुसरं करतात शेती करतात ते इथे तुम्ही टाकून घ्या मी ॲग्रिकल्चर सिलेक्ट केलं आहे त्यानंतर पॅरेंटचे नो मोर दॅन अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही पाहिजे तर ते ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर ब्रदर यू हॅव हाऊ मेनी ब्रदर्स तुम्हाला भाऊ किती आहेत ते द्यायचं आहे नसेल भाऊ तर झिरो सिलेक्ट करा भाऊ असेल तर एक दोन जे काही असतील भाऊ ते सिलेक्ट करा त्यानंतर इथे टिक करा ॲन्युअल इन्कम अडीच लाखाचं त्यानंतर सिस्टर किती आहे बहीण किती आहे बहीण असेल तर इथे किती आहे ती सिलेक्ट करा नसेल तर झिरो सिलेक्ट करा त्यानंतर इथे आर यू रिसी जे काही गव्हर्मेंटच्या uh, जे काही स्कॉलरशिपच्या एक्झाम असतात आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये जर तुम्ही लाभ घेत असाल तर यस करा नसेल लाभ घेत असेल तर नो करा त्यानंतर जे काही तुमचे बहीण किंवा भाऊ असेल त्यांनी या स्कॉलरशिपच्या योजनेअंतर्गत लाभ घेतलेला आहे का लाभ घेतला असेल तर यस करा अन्यथा नो करा सिम्पल आहे मी जे जे काय बोलतं ते पॉईंट एकदम वाचून घ्या त्यानंतर कॅपच्या टाका आय अग्री करा आणि सेव्ह अँडेक्स बटनावरती क्लिक करा आता आपण येतो आहे शेवटचा स्टेपकडे ज्यामध्ये तुम्हाला आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट्स एकदम सोपे आहेत काही अडचण नाही फोटो आहे जो तुम्हाला जे पी ई जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये दहा के बी ते दोनशे के बीपर्यंत तुम्ही पासपोर्ट आकाराचा पासपोर्ट साईज फोटो आहे तो अपलोड करायचा आहे सिग्नेचर आहे ज्यामध्ये तुम्ही चार के बीपासून तीस के बीपर्यंत त्याची साईज तुम्ही ठेवू शकता इन्कम सर्टिफिकेट आहे कॅटेगरी सर्टिफिकेट आहे म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट अडीच लाखाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात ते कास्ट सर्टिफिकेट म्हणतो ते अपलोड करणं गरजेचं आहे ना आधार कार्ड <much> आता मी फोटो अपलोड करून घेतो च्यूज फाईलवरती क्लिक करायचा आहे जो काही तुमचा पासपोर्ट अकराचा फोटो असेल तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे फोटो तुम्ही दोनशे बीपर्यंत अपलोड करू शकता तर इथे मी पाहू शकता फोटो घेतो तर इथे पाहू शकता आपला फोटो जो आहे तो इथे अपलोड झालेला आहे फोटो अपलोड सक्सेसफुली फोटो अपलोड झाल्यानंतर आता तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची आहे ज्यामध्ये तीस बीपर्यंत तुम्ही सिग्नेचर अपलोड करू शकता इथे आपण सिग्नेचर अपलोड करून घेऊयात सिग्नेचरसुद्धा इथे अपलोड झालेली आहे पुढचे जे इन्कम सर्टिफिकेट जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल तर अपलोड करून घ्या जर नसेल तर जे काही अॅनेक्शर आहे म्हणजे स्वघोषणापत्र असतं ते अपलोड करून घ्या म्हणजे तुम्ही जेव्हा तुमची निवड होईल त्यावेळी तुम्ही जे आहे ते इन्कम सर्टिफिकेटसुद्धा सादर करू शकता आत्ता नाही पण नंतरसुद्धा तुम्ही इन्कम सर्टिफिकेट देऊ शकता ऐवजी तुम्ही जे काही तुमचं डिक्लरेशन आहे ते तुम्ही इथे अपलोड करा कॅटेगरी सर्टिफिकेट जे कास्ट सर्टिफिकेट असेल तुमचं कोणत्या कॅटेगरीमध्ये येता ते अपलोड करा त्यानंतर आधार कार्ड असेल ते आधार कार्ड तुम्हाला इथे द्यायचं आहे आता सगळे डॉक्युमेंट्स पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचे आहेत तुमचे सर्व डॉक्युमेंट्स अशा पद्धतीने अपलोड झालेले आहेत शेवटचे जे काही तीन डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही पी डी एफमध्ये अपलोड करू शकता त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे सगळा फॉर्म एकदा पाहून घ्यायचा आहे सगळा फॉर्म आपला झालेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला आता फायनल सबमिट करायचं आहे फायनल सबमिटवरती क्लिक करायला की तुमचा जो फॉर्म आहे तो इथे सबमिट होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला याची प्रिंटसुद्धा काढून घ्यायची आहे हा फॉर्म अशा पद्धतीने भरायचा होता काही दिवसांनी ॲडमिट कार्ड येईल आणि त्यानंतर तुमची एक्झाम घेतली जाईल अशा पद्धतीने आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र